रसायन स्थित रिसवाड़ी में पानी की समस्या से लोग बाग परेशान थे। उनकी यह समस्या अब सुलझ गई है। माननीय विवेक पाटिल और शेखावश के कार्यकर्ताओं के प्रयासों से रिसवाड़ी में जलापूर्ति योजना शुरू हुई। इस जलापूर्ति योजना का उद्घाटन इतवार को माननीय विवेक पाटिल के हाथों किया गया। इस कार्यक्रम के लिए शेखावश के खालापुर तालुका अध्यक्ष संतोष जंगम, जिला परिषद के विपक्षी नेता जनार्दन पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति भगवान भोईर, लाल ब्रिगेड संगठन उरण विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष जगदीश पवार, हरिभक्ति परायण महादेव मांडे महाराज, सीताराम मांडे, चंद्रकांत महाड़ी आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए उपस्थितों को मार्गदर्शन किया। शेतकरी कामगार पक्ष जो शब्द देतो तो पूर्ण करतो, मग निवडून आलो तरी आणि निवडून ना आलो तरी, आणि आज आपण हा शब्द पूर्ण केलाय। मला अतिशय अभिमान वाटतो की आपण ज्या ज्या गावांना शब्द दिले होते ती सारी कामं 100% पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो का जो कार्यकर्ता आपल्या गावच्या विकासाच्या कामाचं पाठपुरावा करतो ते काम 100% पूर्ण होतं, पण ते सर्वात चांगलं होतं याचा अनुभव आज ह्या रिसवाडीमध्ये आलेला आहे। म्हणून त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी ज्यांनी ह्या कामासाठी प्रयत्न केलेला आहे त्यांना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो। वही हरिभक्ती परायण महादेव मांडे महाराज ने माननीय विवेक पाटिल की सराहना करते हुए शेखावश के माध्यम से किए गए विकास कार्य पर प्रकाश डाला। महाराजांचं नाव घेतल्यानंतर आनंद होतो असं परमप्रेमाला आदरणीय आमचे आमदार साहेब आहेतच बरं, त्यांचं नाव विवेकानंदजी पाटील। खरोखर पाहिल्यावर आल्यानंतर आनंद होत असत आणि ते आज आपल्या गावातून जय आपली इच्छा होती का मोठ्यात मोठा इच्छा म्हणजे पाण्याची, आणि त्यांनी त्यांच्या मनातले जे कधी त्यांच्या मुखाचा शब्द कुठेही महाराज बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं मला, साहेबांनी आपलं वचन दिलं तो पूर्ण झाला असं नाही बरं, तो पूर्ण आज होत आहे त्या निमित्ताने। आज साहेब